नमस्कार मित्रांनो, मी शंभुराज तुमचा आजच्या निफ्टी बँक निफ्टीच्या पोस्ट मार्केट रिपोर्टमध्ये सहर्ष स्वागत करतोय. मित्रांनो, आज आपण अनालिसिस करणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर पाहिलं असेल की काल आपण बोललो होतो की 18,070 हा आज सपोर्ट लेवल म्हणून काम करेल आणि 18,200 हा रेझिस्टन्स लेवल. आणि सेम कंडिशन्स मी माझ्या टेलिग्राम चॅनललाही दिल्या होत्या, ज्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. तुम्ही पाहिलं असेल आज पूर्णपणे मार्केटने ह्या रेंजमध्येच टाइमपास केला. काल आपण असंही बोललो होतो की आज मार्केटमध्ये नक्की काय आहे, टाइमपास करणार आहे का वरच्या दिशेने जायचा प्रयत्न करू शकतोय. तर पूर्ण दिवस त्याने आज अपेक्षेप्रमाणे टाइमपास केला. आता उद्या काय, वर्षाचा शेवटची एक्सपायरी आहे, वर्ष संपतंय, नक्की काय होणार याच्यामध्ये. आजच्या डिसेंबरला खूप इंटरेस्टिंग व्हिडिओ असेल, संपूर्ण पहा याच्यामध्ये. तत्पूर्वी जर नवीन आहात, पहिल्यांदाच पाहताय, तर सबस्क्राईब करा, कारण त्याशिवाय तुम्हाला नवीन अपडेट्स आमच्या मिळणार नाहीत. तर पहिली गोष्ट, आज इथे बघा निफ्टीचा चार्ट तुम्हाला इथे दाखवतो. डेली कॅन्डल्स याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये जर तुम्ही एक ऑब्झर्व केला असेल, थोडं झूम करतो सगळ्यांना व्यवस्थित दिसेल, 18,122 बरोबर 18,200 खाली क्लोजिंग दिलंय बरोबर आपल्या अपेक्षेनुसार. आणि इथे जर बघितलं तुम्हाला तर वरच्या लेवलला तो टिकलेला नाही आहे. ओके, म्हणजे थोडं सेलिंग आलं. जे सकाळची लेवल होती ती काय त्याच्यामध्ये नाही. मला असं वाटतंय की डेली कॅन्डलनुसार तरी तो अजूनही कन्फ्यूज आहे. ओके, मग आता 15 मिनिटाची कॅन्डल आपल्याशी काय बोलते हे आपल्याला आता पाहायचं इथे 15 मिनिटांमध्ये जाऊन. तर 15 मिनिटांमध्ये आपल्याला इथे एक अशी कंडिशन दिसते, तुम्ही एक ऑब्झर्व करा. इथे सगळ्यांना मी इथे दाखवायचं काम करतो, सगळ्यांना व्यवस्थित समजेल. इथे बघा, ओके, थोडं आपण याला झूम करायचा अजून प्रयत्न करूया. उद्याचे लेवल्स तुम्हाला समजतील. ही 15 मिनिटाची आहे, जे माझे मित्र इंट्राडे करतायत त्यांच्यासाठी इथे लेवल्स राहतील. ओके, याच्यामध्ये बघा एक महत्वाची कंडिशन मी जी ऑब्झर्व केली ती तुम्हीही करताय का हे मला याच्यामध्ये बघायचंय. तर मला असं दिसतंय की याच्यामध्ये निफ्टीने ऑलरेडी 15 मिनिटांमध्ये ही लेवल ब्रेक केलेली आहे. ओके, सपोर्ट ब्रेक केलेला म्हणजे जिथं पाहिजे होतं तिथं नाही, आणि डायरेक्टली 18,200 रेझिस्टन्स येतोय. उद्या पण मार्केटला 18,200 पहिला रेझिस्टन्स म्हणून काम करेल. याच्यावर जर क्लोज केला तर तो 300 पर्यंत जायचा प्रयत्न करेल, परंतु हर्डल असेल. बऱ्याच मित्रांचा प्रश्न येतोय की आम्हाला ओपन इंटरेस्ट बाबतही सांगा. नक्कीच लवकरात लवकर प्रयत्न करेल. आमचं काम असतं की व्हिडिओ 10 मिनिटात वाइंड अप करायचा, कारण सगळ्यांना बघता यावा याच्यामध्ये. ओके, याच्यानंतर जर तुम्ही पाहायला गेला की दुसरी महत्वाची गोष्ट आहे की याच्यामध्ये 18,100 लेवलला क्विक सपोर्ट म्हणून आहे. ओके, तो ब्रेक केला तर मला असं वाटतंय की 18,100 पर्यंत मार्केट खालच्या दिशेने येऊ शकतं, कारण 18,000 आणि 18,200 इथे रायटर्स दोन्हीकडे पण स्ट्रॉंग बसलेत. म्हणजे उद्या मोस्ट प्रॉबेबिलिटी आहे की एक्सपायरी ह्याच्या बिटवीनच व्हायला पाहिजे. ओके, बघूया, कारण डेटा चेंज होत असतो, उद्या काय दिसेल माहीत नाही. तरी पण आत्ताच्या प्रमाणे मला असं दिसते निफ्टी उद्या पण मोस्टली टाइमपास करेल, 40-50 पॉईंटची रॅली देईल, आणि याचा अपडेट मी सकाळी टेलिग्रामला टाकेल, लिंकवर जाऊन जॉईन करा. ओके, आता थोडं बँक निफ्टीकडे येतो आणि थोडी मग आपण याच्यामध्ये इन डिटेल्समध्ये चर्चा करायचा प्रयत्न करूया. बँक निफ्टीचा जर इथे विचार करायला गेला आपण तर सेम कंडिशन आपण येऊ डेली कॅन्डल्समध्ये. बँक निफ्टीचे जर डेली कॅन्डल्स तुम्ही पाहायला गेला तर याच्यामध्ये 42,827 इथे पण सेम कंडिशन झाली आहे निफ्टीप्रमाणे. याच्यामध्ये पण याने जवळपास वरच्या साईडला टिकलेला नाही, एक इन्व्हर्टेड हॅमर बनवलेला आहे आज बँक निफ्टीमध्ये. ओके, याचा अर्थ काय, काल इकडून हॅमर, इकडून रिजेक्शन, आज वरच्या साईडला रिजेक्शन. आणि आपलं लेवल होती, कालचा व्हिडिओ बघत जावा मुद्दाम सगळ्यांनी, 43,000 रेझिस्टन्स दिला होता, 43,000 वर गेलाच नाही येतो. ओके, आणि आपण 42,800 ची लेवल दिली होती तर 42,827 क्लोजिंग दिलंय. ओके, म्हणजे वंडरफुली आपल्या लेवल प्रमाणे चालतोय. तरीही 15 मिनिटात जाऊ आपण. एकंदरीत काय दिसतंय हे आपल्याला चित्र इथे ओपन होईल याच्यामध्ये. ओके, 15 मिनिटाच्या कॅन्डल मध्ये जर आपण आलो याच्यामध्ये तर इथे बघा काय दिसतंय, मला काय दिसतंय याच्यामध्ये बघा, आपली जी 43,000 लेवल होती जी आपण काल रेझिस्टन्स म्हणून काढली होती, परफेक्ट चालली आज बरोबर. याच्यानंतर ना इथे पण मला थोडं जरा भीती वाटते, जर जे तेजी करताय त्यांच्यासाठी आत्ताच्या कंडिशनला, कारण इथे जर तुम्ही एक ऑब्झर्व केलं तर इथे एक रेझिस्टन्स लाईन येते बरोबर ना, की जी त्याने सपोर्ट लाईन ब्रेक केली ऑलरेडी इथे. याचा अर्थ असा दिसतोय मला सध्याच्या ह्याच्यानुसार की थोडं सेलिंग आलंय एंड ऑफ द डे, की ते थोडं याला खालच्या लेवल्सपर्यंत घेऊन येऊ शकतात. उद्या 42,400 पर्यंत मला वाटतंय त्याच्यामध्ये एक सपोर्ट लेवल दिसतोय. 42,400 पर्यंत खाल जर समजा उद्या 42,800 खाली ओपन झाली तर 42,400 ही खालची लेवल राहील. त्याच्या आधी 600 थोडा सपोर्ट आहे, म्हणजे 100-200 पॉईंटमध्ये खेळेल. हार्डली उद्या 400 पॉईंटमध्ये बँक निफ्टी टाइमपास करायचा प्रयत्न करत असं मला दिसतंय आत्ताच्या कंडिशननुसार. मला असं वाटतं उद्याही थोडं कॉशियस राहा, कारण उद्या मंथली एक्सपायरी आहे. मंथली एक्सपायरीला खूप कमी वेळा मोठी रॅली मिळते.
हा मेन मुद्दा आहे लक्षात ठेवा. उद्याही मला वाटत नाही जास्त काय मिळेल कारण डेटा असा वाटतोय सध्याच्या कंडिशननुसार. तरी उद्या आपण याच्याविषयी सविस्तर आपल्या ग्रुप्सवर चर्चा करत राहूया. ओके, आता काही स्टॉक्सची माहिती देतो. दोन्ही स्टॉक्स आपण याच्यामध्ये चर्चा करूया, अपसाईडला जाणार आहे डाऊन साईडला जाणार आहे. तत्पूर्वी सांगेल की 31 डिसेंबरला आपण एक स्पेशल वेबिनार ठेवतोय सगळ्यांसाठी. पूर्ण वर्षाचा आढावा घेऊ, सेक्टर स्टॉकची चर्चा करूया, जेणेकरून आपल्याला पुढच्या वर्षी काय दिसतंय, कुठले सेक्टर परफॉर्म करतील, कुठे पोर्टफोलिओसाठी काय करायचं हे आपण चर्चा करणार आहे. 31 तारखेला सोडू नका, याची वेळ आणि टाइम आपल्या ग्रुपवर देतो मी. ओके, याच्यामध्ये महत्वाची गोष्ट आता मी काय स्टॉक्सची चर्चा करतो. लक्षात ठेवा, हे स्टॉक्स जे आहेत याच्यामध्ये आम्हाला पहिल्यांदा इथे असा दिसला होता की अदानी टोटल गॅस. काही लोकांचं रिक्वेस्ट होती की स्टॉकची नावं दिसत नाहीत. माझ्या मित्रांनो, थोडी तुमची जी स्क्रीन आहे अशा वेळी झूम करत जावा, मी प्रयत्न करेल की नाव दाखवायचा. अदानी टोटल गॅस लिमिटेड हे नाव आहे ह्या स्टॉकचं. तर इथे लक्षात ठेवा, याच्यामध्ये आम्हाला इथे एक रेजिस्टन्स दिसलाय. ओके, ही लाईन जर याने क्रॉस केली 3610 जर भेटला तो 3610 3620 अगदी, तर तुम्हाला तो 3700 3750 पर्यंत घेऊन जाईल. कारण नावातच ह्याच्या माहिती अदानी पळायला लागला की थांबत नाही, त्याला पूर्ण गॅस आहे मागच्या 5 वर्षापासून. ओके, तर त्यामुळे थोडं लक्ष राहू द्या, रॉकेट आहे पळेल, फक्त त्याच्या वर घ्या नाहीतर अलीकडे अडकून बसू नका. ओके, ही पहिली गोष्ट झाली याच्यामध्ये. याच्यानंतर आणखीन एक आपण स्टॉकची चर्चा करूया. जर मार्केट बाईंग साईडला दिसतंय तर याच्यावर तुम्हाला फोकस ठेवायचा आहे. हा स्टॉक आहे तुमच्यासाठी महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड. महिंद्रा अँड महिंद्रा लिमिटेड नाव इथे आहे, उच्चार पुन्हा करतोय मी, महिंद्रा आणि महिंद्रा लिमिटेड. याच्यामध्ये जर तुम्ही पाहायला गेला तर आम्हाला इथे पुन्हा असं दिसलंय की त्याने स्ट्रॉंग सपोर्ट पासून पुन्हा एक बाउन्स बॅक केलेला आहे. ओके, इथे बघा, सपोर्ट घेत होता आणि इथून पुन्हा रिट्रेस झालेला आहे. 1254ला आज थांबला येतो, 1255 वर 1280 पर्यंत घेऊन जाईल. 20-30 रुपये भेटले इंट्राडेला खूप झालं ना. ओके, फक्त ती रॅली कॅच करा, ज्या टेक्निक्स देतोय त्याच्याप्रमाणे इथे प्रयत्न करा. याच्यानंतर ना पुढचा जो स्टॉक आहे आपला, तर सेलिंगसाठी बजाज फायनान्स आहे. लक्षात ठेवा, बजाज फायनान्स, बजाज फायनान्स. ओके, पुन्हा नाव घेतो याच्यामध्ये. इथे दिसतंय की डाऊन साईडला जात होता आणि इथे एक ऑब्झर्व केलं मी याच्यामध्ये, तर असं दिसतंय 6476 आज वरच्या लेवलला टिकलेला नाही. उद्या 6470 खाली जोरदार सेलिंग याच्यामध्ये येऊ शकतं. मार्केट निगेटिव्ह आहे तर ह्याला ओपन करा. मोस्टली 4 ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये ऍड करून ठेवा. कुठे ना कुठे 1-2 स्टॉक काम करतात, कधी कधी 4 ही करतात, कधी कधी 1 फिक करत नाही, कारण मार्केटवर डिपेंड आहे. त्यामुळे मी लेवल्स किंवा त्याच्या पॉईंट्स देतोय तुम्हाला. ओके, याच्यानंतर ना आणखीन महत्वाचा जर स्टॉक घ्यायचा असेल तर सेलिंगसाठी आपल्याला अजून एक आहे याच्यामध्ये, अवेन्यू सुपर मार्ट, डी मार्ट. ओके, डी मार्टचा हा स्टॉक आहे. याच्यामध्ये पण बघा, जर तुम्ही बघितलं एक रॅली दिली होती याच्यामध्ये आणि इथून तो कन्सिस्टंटली 4000च्या लेवलला आला होता. आणि आणखीन एक महत्वाची गोष्ट मला जर इथे अशी दिसतीये, थोडं दाखवतो मी तुम्हाला सगळ्यांना. ओके, सॉरी, एक मिनिट, सगळ्यांना दाखवू आपण याच्यामध्ये काय होतं इथे. यस यस, याच्यामध्ये बघा की एक सपोर्ट लाईन ब्रेक करताना दिसतोय इथे याच्यामधली. ओके, आणि ही सपोर्ट लाईन जर त्याने ब्रेक केली तर याच्यामध्ये आणखीन जोरदार सेलर्स येतील अशी कंडिशन आहे सध्याच्या कंडिशनला. ओके, ही एक सपोर्ट लाईन, त्याला रेझिस्टन्स होता, त्याच्यावर तो गेलेला नाहीये. ओके, खाली दिसतोय मला वाटतंय 3800ची लेवल लवकरच दाखवू शकतो. ओके, अंदाज आहे माझा, मी गॅरंटेड नाही सांगू शकत कुठलीही गोष्ट तुम्हाला. तर अशा प्रकारे हे 2 स्टॉक होते. तर तुम्ही अनालिसिस करा आणि तुम्ही जर पाहिलं असेल तर माझ्या स्ट्रॅटेजी अशा, मी तुम्हाला फक्त कॅन्डल बघून सांगतोय, इथे नो इंडिकेटर नो कुछ, अशा स्ट्रॅटेजीत आपल्या प्राईज ऍक्शनवर. तुम्हाला ज्यांना वाटतं की आम्हाला ह्या इन डेप्थमध्ये स्ट्रॅटेजी शिकायच्यात, त्यांनी आमचा जो नंबर आहे 8802809090 याच्यावर कॉन्टॅक्ट करा, आमच्या टीमशी चर्चा करा. ते तुम्हाला सांगतील की कशा प्रकारे तुम्हाला ॲडव्हान्स गोष्टी शिकता येतील आमच्याकडून, जेणेकरून तुम्ही घरबसल्या ट्रेडिंग करू शकता. आणि याच्या व्यतिरिक्त आजचा व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं, काय शिकला, तुम्हाला काय वाटते, वर्षाची शेवटची एक्सपायरी कोणत्या दिशेने घेऊन जाऊ शकते, हे प्रत्येकाने कमेंटमध्ये टाकायचं आहे आपल्याला. आणि याच्या व्यतिरिक्त एक गोष्ट आहे की आपण भेटूया पुन्हा 31 तारखेला नवीन स्पेशल वेबिनारसह. थांबतोय इथे मित्रांनो, धन्यवाद.